माता की, भारत माता की, भारत माता की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या ग्रामीण संगोष्ठीमध्ये अतिशय अभिनव अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित भारत सरकारचे वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडजी, विधानसभेचे माजी अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके नाना हरिभाऊ बागडेजी, मंत्रिमंडळातील माझ्यासोबत ज्यांनी सहकारी म्हणून काम केलं ते माजी राज्यमंत्री अतुल सावेजी, मंचावर उपस्थित नाफेडचे एमडी पंकजजी प्रसाद, स्नेहलताताई कोल्हे, संजयजी केणेकर, विजयजी अवताळे, बसवराजजी मंगरुळे, इद्रिसजी मुलतानी, प्रवीणजी घुगे, बापूजी घडामोडे, अभय पाटील चिकटगावकर, आणि ज्यांचा उल्लेख खऱ्या अर्थानं मी विकास सम्राट आणि कार्य सम्राट करेल असे आपले लाडके आमदार श्री प्रशांत बंब, मंचावरील सर्व मान्यवर अतिथिगण आणि या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येनं, खरं म्हणजे जिथपर्यंत माझी नजर जाते आहे मला लोकच लोक या ठिकाणी दिसतायत। एक विराट जनसागर या ठिकाणी आलेला आहे। त्या सगळ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे अतिशय अभिनव कार्यक्रम हा श्री प्रशांत बंब यांनी आयोजित केला। एकीकडे कामगारांना आपण पेट्या देतोय, ज्या पेट्यांमध्ये त्यांना लागणारी सगळी अवजार आहेत, चटया आहेत, त्यांच्या सुरक्षेची उपकरणं आहेत, त्यांचा डब्बा आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या कामगारांना लागतील त्या कामगार पेट्या या ठिकाणी आपण देतो। बीपीएलचं प्रमाणपत्राचं वाटप या ठिकाणी होत आहे, जनधन बँक खात्याचं वाटप या ठिकाणी होत आहे। ई श्रम कार्ड माननीय मोदीजींनी ही जी नवीन संकल्पना आणली, आता कुठलाही कामगार हा अनोंदित राहणार नाही। ज्याला ज्याला ई श्रम कार्ड मिळेल असा प्रत्येक कामगार योजनेला पात्र असेल, भविष्यामध्ये या ई श्रम कार्डामुळे त्याच्या कुटुंबाला संरक्षण मिळेल, त्याच्या मुलांना शिक्षणाची सोय मिळेल, त्याला रिटायरमेंट नंतर देखील फायदा मिळेल 60 वर्षाचा झाल्यानंतर, कारण कामगार कधी रिटायर होतच नाही, पण 60 वर्षाचा झाल्यावर त्याला फायदा मिळेल। आणि एवढंच नव्हे तर त्याला सगळ्या प्रकारचे इलाज मोफत मिळतील अशा प्रकारच्या ई श्रम कार्डाचं वाटप, दिव्यांगांना सायकल आणि प्रमाणपत्राचं वाटप, महिला बँकेचं ऑनलाईन उद्घाटन, आणि सगळ्यात महत्वाचं मशरूम शेडसाठी अर्थसहाय्याचं वाटप। मला असं वाटतं हा देखील एक रेकॉर्ड असेल की आज 45,000 लाभार्थ्यांना एकाच वेळी हे सगळे लाभ या ठिकाणी मिळत आहेत। खरं म्हणजे प्रशांत बंब यांनी मला अनेक वेळा या ठिकाणी कार्यक्रमात बोलवलं आणि आपण असं नेहमी म्हणतो मूर्ती लहान पण कीर्ती महान, तो उंचीने लहान नाही आहे पण शरीराने मात्र शोधावा लागतो। पण त्याचं काम इतकं ठळक आहे की या ठिकाणी कुठेही गेलं तरी प्रशांत बंब यांचं काम हे आपल्याला पाहायला मिळतं। यापूर्वी शेतकरी छावणीचा कार्यक्रम असो, या ठिकाणी बजाज फाउंडेशन सोबत जलसंधारणाचा कार्यक्रम असो, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा कार्यक्रम असो,
वेगवेगळ्या कार्यक्रमांकरता या ठिकाणी ज्या ज्या वेळी मी आलो खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमदार प्रशांत बंब आहेत हे या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे। अरे सगळं करत असताना मराठवाड्याच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत सरकारला या ठिकाणी एक प्रकारे नामोहरम करत आणि या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडत प्रशांत बंब यांनी एक अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारची आपली प्रतिमा तयार केली आणि ज्या वेळेस ते प्रश्न उपस्थित करतात सरकारजवळ कधीच त्याचं उत्तर नसतं हे प्रशांत बंब यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणून मला खरोखर असं वाटतं की ज्यावेळी एखादा लोकप्रतिनिधी जनतेला समर्पित होतो त्यावेळी कशा प्रकारे तो आपल्या लोकांना लाभ देऊ शकतो आज या सगळ्या योजना माननीय मोदीजींनी सुरू केल्या। माननीय मोदीजींचा अजेंडा एकच आहे गरीब कल्याणाचा अजेंडा शेतकरी असेल शेतमजूर असेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे प्रत्येकाकडे समृद्धी पोहोचली पाहिजे जात पंत धर्म भाषा विरहित प्रत्येक व्यक्तीच्या उत्थानाकरता मोदीजींनी काम सुरू केलं प्रधानमंत्री आवास योजनेतनं गरीबाला घर गरीबाच्या घरी शौचालय गरीबाच्या घरी गॅसचं सिलेंडर गरीबाला 5 लाखापर्यंत इलाज मोफत गरीबाकडे इलेक्ट्रिसिटी वेगवेगळ्या योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि त्याच्या पलीकडे जाऊन ई श्रम कार्डासारखी योजना असेल की ज्यातनं कालपर्यंत जो मजूर मग शेतीत काम करणारा असेल रस्त्यावर काम करणारा असेल बांधकाम कामगार असेल ज्याला कोणीही या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मदत करत नव्हतं त्याला एक प्रकारे असंघटित क्षेत्रातनं संघटित क्षेत्रात आणून त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं काम हे मोदीजींनी केलं आणि ते ई श्रम कार्ड आज या मतदारसंघातल्या प्रत्येक श्रमिकाकडे पोहोचवण्याचं काम हे प्रशांत बंब करतायत ही आनंदाची गोष्ट आहे। आमच्या दिव्यांगांकरता वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट आज दिले जात आहेत मोदीजींनी सांगितलं पूर्वी आपण विकलांग म्हणायचो मोदीजींनी सांगितलं विकलांग नाही दिव्यांग एखादा अंग कमी असेल पण ईश्वराने कुठली तरी शक्ती त्यांना दिली आहे त्यामुळे कोणी त्यांना विकलांग म्हणणार नाही अपंग म्हणणार नाही दिव्यांग म्हणेल आणि मोदीजींनी या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट तयार करायला घेतले ज्याला हात नाही आहे त्याला आता हात मिळतो आहे रोबोटिक हात तयार केलाय पाय नाही आहे तर रोबोटिक पाय तयार केलाय बोट नाही आहेत तर त्याला बोट मिळत आहेत जे अंग त्याला कमी आहे ते अंग या ठिकाणी मिळत आहे। यापूर्वी असे अंग केवळ श्रीमंतांना मिळायचे कारण एकेका अंगाची किंमत 5 लाख 10 लाख 15 लाख 20 लाखापर्यंत होती ते सगळे आयात करावे लागायचे। मोदीजींनी डीआरडीओच्या माध्यमातून रिसर्च करून त्या सगळ्या अवयवांची निर्मिती आपल्या देशात सुरू केली आणि आता मोफत प्रत्येक दिव्यांगापर्यंत हे अवयव जातात येत्या काळामध्ये जो कधीच चालला नव्हता तो चालायला लागलेला आहे ज्याला हात नव्हता त्याला रोबोटिक हात आलाय आणि त्या हाताने तो काम करतो आहे ज्याला सायकल नव्हती त्याला सायकल मिळते आहे लोकांना ऑटोमेटेड खुर्ची मिळते आहे आणि हे सगळं मोफत देण्याचं काम हे मोदीजींनी केलं कारण ज्यांचे कोणी नाही आहेत त्यांचे आमचे पंतप्रधान मोदीजी आहेत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता मोदीजी या ठिकाणी काम करतायत। आज आपण बघितलं कामगारांच्या संदर्भात ही योजना आपल्या सरकारनं सुरू केली मी मुख्यमंत्री असताना आम्ही ठरवलं की आमचे कामगार राब राब राबतात हाडाचं काढं करतात पण त्यांना कुठलीच सुरक्षा नाही आहे आणि म्हणून त्यांना पेटी द्यायची सर्व सुरक्षेचे इक्विपमेंट द्यायचे बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलाच्या शिक्षणाकरता स्कॉलरशिप द्यायची। मला आठवतं एका बांधकाम कामगाराच्या मुलाला आम्ही जवळजवळ 5 लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी स्कॉलरशिप दिली आणि तो चांगल्या देशातल्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी शिकू शकला। असे अनेक कामगारांची मुलं या योजनेच्या माध्यमातून शिक्षित करण्याचं काम आपण केलं
एवढंच नाही तर त्यांना घर बांधण्याकरता सरकारच्या अनुदानाच्या व्यतिरिक्त 1 लाख रुपये अधिकचे देण्याचा निर्णय आपण त्या काळात घेतला आणि आज या सगळ्या योजना आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे राबवल्या जात आहेत। पण मला सगळ्यात जास्त आनंद जर कुठल्या योजनेचा असेल तर या ठिकाणी मशरूमची जी योजना प्रशांत बंब यांनी आणली आहे। आमच्या महिला बचत गटांनी खऱ्या अर्थाने इतकं चांगलं काम केलंय, मोदीजींनी महिला बचत गटांकरता आता 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय केला, कुठलंही व्याज घेतलं जाणार नाही। हे का केलं माहितीये? पुरुषांनी ऐकून घेतलं पाहिजे, महिला बचत गटाला दिलेलं कर्ज 100% परत येतं, 1 रुपयाही महिला कधी बुडवत नाही। महाराष्ट्रात देशात महिला बचत गटाला जेवढी कर्ज दिली त्यातनं त्यांनी समृद्धी आणली पण कधी 1 पैसा बुडवला नाही। आणि म्हणून आता ही जी मशरूमची या ठिकाणी शेतीची संकल्पना महिला बचत गटाकरता प्रशांतजी तुम्ही आणली आहे आणि नाबार्डने त्याला अर्थसहाय्य केलंय, यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल आणि आमच्या महिलांना महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल। आणि मशरूम पिकवल्यानंतर विकायचं कुठे हा प्रॉब्लेमच त्यांनी ठेवला नाही, ते सगळं विकत घेण्याची नाफेडच्या माध्यमातून तीही व्यवस्था ही प्रशांत बंब यांनी या ठिकाणी केली, त्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात काम मिळेल। आमचं घर चालवणारे जे पुरुष आहेत त्यांच्यापेक्षा 2 पैसे जास्तच आमच्या महिला या ठिकाणी कमवतील आणि महिलांनी पैसा कमवला तर तो कुठल्या व्यसनात जात नाही, तो घरामध्ये जातो, पोरासोरांच्या त्या ठिकाणी शिक्षणामध्ये जातो, घराच्या चांगल्यामध्ये तो जातो। त्यामुळे खऱ्या अर्थानं आपली घरं सावरण्याचं एक मोठं काम हे मोदीजींच्या माध्यमातून प्रशांतजींनी या ठिकाणी केलंय। मी डॉक्टर भागवत कराड यांचे आभार मानेन की डॉक्टर भागवत कराड आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र, आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे सुपुत्र, हे देशामध्ये राज्यमंत्री झाल्याबरोबर जेवढ्या देशातल्या योजना असतील त्या सगळ्या योजना मराठवाड्यामध्ये आणण्याचा सपाटा त्यांनी लावलाय। आता तर काही महिनेच झाले आहेत पण काही वर्ष ज्यावेळेस होतील त्यावेळेस डॉक्टर भागवत कराडांनी देशातल्या सगळ्या योजना संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यात आणलेल्या आपल्याला पाहायला मिळतील। आमच्या मनामध्ये मराठवाडा आहे। अनेक लोक असे आहेत की ज्यांना मराठवाड्यानं खूप दिलं पण त्यांच्याकडे भाषणाकरता मराठवाडा आहे, त्यांच्या मनात मराठवाडा नाही आहे। त्यांच्या मनामध्ये मराठवाडा असता तर मराठवाड्याची कवच कुंडल अनेक वर्षाच्या आमच्या संघर्षातनं मराठवाडा वैधानिक विकास मंडळ जे तयार केलं होतं त्याचा मुर्दा, त्याचा खून या सरकारने पाडला नसता यांच्या मनामध्ये मराठवाड्याचा द्वेष आहे, म्हणून यांनी मराठवाड्याची कवच कुंडल त्या ठिकाणी अक्षरशः त्याचा खून केला। आता मराठवाड्याला पैसा दिला काय आणि नाही दिला काय काही फरक पडत नाही, कारण कुठली वैधानिक व्यवस्था उरली नाही की जी व्यवस्था या सरकारला जाब विचारेल। बंधू भगिनींनो, आम्ही स्वप्न पाहिलं होतं दुष्काळ मुक्त मराठवाड्याचं, ज्या मराठवाड्यानं सतत्यानं दुष्काळ भोगला, जो मराठवाड्यातला शेतकरी केवळ आभाळाकडे नजरा लावून पाहतो, कधी पाऊस येतो कधी येत नाही, जेव्हा येत नाही तेव्हा बिचारा आपली गुरं ढोरं घेऊन त्या छावणीमध्ये राहतो, कोणाचा तरी आश्रित बनून राहतो आणि मग त्या ठिकाणी थोडा पाऊस पडला की पुन्हा जातो, पुन्हा मेहनत करतो, मग कधीतरी त्या ठिकाणी अतिवृष्टी होते, कधी त्या ठिकाणी अवर्षण होतं, 1 पैशाची मदत त्याला मिळत नाही। अशा या मराठवाड्याला पूर्णपणे दुष्काळातनं मुक्त करण्याकरता मराठवाडा ग्रीडची योजना आपण आणली। या सरकारनं मराठवाडा ग्रीडचा देखील त्या ठिकाणी खून केला, त्याची हत्या केली, पण ती सारी हत्या नाही, स्लो पॉयझनिंग केलं। आम्हाला सांगितलं आम्ही मराठवाडा ग्रीड रद्द केलेलं नाही, आम्ही तर 8 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्याचे टेंडर काढले होते, 3 जिल्ह्याचे टेंडर प्रोसेस मध्ये होते, ते सगळे रद्द केले आणि आता एक वीजभराची योजना मराठवाडा ग्रीड म्हणून
एका गावाची तयार केली आणि आम्हाला सांगतात बघा मराठवाडा ग्रीड आम्ही बंद केलं नाहीये, आम्ही ते भविष्यात करणार आहे. बंधू भगिनींनो, मराठवाड्यासोबतचा जो व्यवहार आहे कुठेतरी याची नोंद आपल्याला घ्यावी लागेल. त्या ठिकाणी आपण सगळं समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून संपूर्ण मराठवाड्याला सिंचित करण्याचा निर्णय केला होता. जलमंडळाची बैठक झाली, जल आराखडे तयार झाले, त्या ठिकाणी सगळ्या मंजुऱ्या आपण घेतल्या, त्याचा जीआर आपण काढला. गेल्या 2 वर्षांमध्ये ते कागद विधभरही पुढे गेले नाही, कारण यांना तेही पाणी मराठवाड्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही. या मराठवाड्यामध्ये गोदावरीच्या खोऱ्यामध्ये वाहून जाणार 167 टीएमसी पाणी आलं तर हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यासोबत या ठिकाणी कॉम्पिटिशन करू शकेल एवढी या मराठवाड्याची क्षमता आहे. पण ती क्षमता कधीच या ठिकाणी पूर्ण होऊ द्यायची नाही, हा या ठिकाणचा प्रयत्न आहे. अरे साधं संभाजीनगर शहर, ज्या संभाजीनगरने खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिवसेनेला ओळख दिली, त्याची 1600 कोटीची योजना आम्ही मंजूर केली होती. आमच्या या ठिकाणी आमचे आमदार आणि अतुलजी सगळे आमच्याकडे आले आणि म्हणाले आमच्या महानगरपालिकेजवळ 600 कोटी नाही, 1600 कोटी पूर्ण राज्य सरकारतर्फे द्या. एका दिवसात जीआर काढला आणि 1600 कोटी रुपये संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरता त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. सरकार बदलल्याबरोबर पुन्हा निर्णय बदलवला आणि सांगितलं 600 कोटी आता महानगरपालिकेने द्यायचे आणि सरकारचा एक नवा पैसा दिला नाही. केंद्र सरकारचे 300 कोटी रुपये आले आहेत, त्याच्यातनंच खर्च भागवा. म्हणजे 1600 कोटीच्या योजनेत 300 कोटीत खर्च भागवा. अशा प्रकारचं या ठिकाणी दुजा भाव या मराठवाड्यासोबत या सरकारच्या माध्यमातून चाललाय. मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर गेल्या 2 वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या, पण या शेतकऱ्याला फुटक्या कवडीची मदत या सरकारने केली नाही. तुम्ही आठवा, आपलं सरकार होतं, अतिवृष्टी आली तरी पैसे, अवर्षण आलं तरी पैसे, दुष्काळ आला तरी पैसे, या ठिकाणी गुलाबी बोंडअळी आली कापसावर तरी पैसे, लाल्या आला तर पैसे, तेल्या आला तर पैसे, जे त्या ठिकाणी शेतकऱ्यावर संकट येईल प्रत्येक संकटामध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम हे आपलं सरकार करत होतं. पण आता सरकार कुठे आहे तेच माहित नाही. मुंबईच्या मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये हे सरकार हरवलेलं आहे, तिथल्या दलालीमध्ये हे सरकार त्या ठिकाणी व्यापलेलं आहे. त्यांना मराठवाडा कुठे आहे माहिती नाही, मराठवाड्यातला शेतकरी काय करतो माहिती नाही, इथला शेतमजूर कसा जितो हे त्यांना माहिती नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं कुठेतरी जाग होण्याची वेळ आज या ठिकाणी आली आहे. तुम्ही बघा, प्रशांत सांगत होते, नानांनी देखील उल्लेख केला, आज काय अवस्था आहे, रोज शेतकऱ्याचे विजेचे कनेक्शन कापले जात आहे. मोठ्या मोठ्या लोकांची थकबाकी असली तर कोणीच कापत नाही, पण माझा जो शेतकरी या ठिकाणी अवर्षणाने अतिवृष्टीने गारपिटीने पूर्णपणे अडचणीत आहे. या शेतकऱ्याला बिल भरलं नाही म्हणून त्याचं या ठिकाणी वीज कापली जाते आहे. मला तुम्हाला सवाल आहे, 5 वर्ष आपलं सरकार होतं, एका तरी शेतकऱ्याची वीज आपण कापली का? एकाही शेतकऱ्याची वीज ही कधीच आपण कापली नाही, एकाही शेतकऱ्याला आपण अडचणीत येऊ दिलं नाही. पण आज मात्र मंत्र्यांना या धन्यता वाटते की वीज वापरली तर शेतकऱ्यांना पैसे भरावेच लागतील. अरे तुमचे पगार 2.5 लाख रुपयाचे आहेत तरी तुमची बिलं आमची बिलं ही सरकार भरते ना. जे सरकारने या ठिकाणी घरं दिली आहेत त्याची बिलं सरकार भरते. 2.5 लाख रुपये या ठिकाणी 3 लाख रुपये 4 लाख रुपये पगार आहे तरी तुमची बिलं भरण्याकरता सरकार लागते ना. मी विरोधी पक्ष नेता आहे, माझ्या घराचं बिल देखील सरकार भरते आहे. आणि हा शेतकरी बिचारा गरीब की जो या ठिकाणी पूर्णपणे पिडलेला आहे, तो जर बिल भरू शकला नाही तर त्याच्या विजेचं कनेक्शन तुम्ही कापता. अगदी ज्यावेळेस पीक पाण्यावर असतं त्यावेळी हे कनेक्शन कापल्यामुळे पाण्याअभावी ते पीक जळतं. पण बंधू भगिनींनो, या सरकारला त्याची पर्वा नाहीये. या सरकारला शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाहीये. या सरकारमध्ये रोज सकाळी उठायचं, नको त्या विषयावर बोलायचं,
या ठिकाणी केवळ पोपटपंची करायची, या ठिकाणी केवळ बडबड करायची, पण सामान्य माणसाच्या दुःखाबद्दल बोललेलं कधीतरी पाहिलं आहे का? या सरकारचा एक तरी प्रवक्ता शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या, कामगाराच्या दुःखाबद्दल बोललाय असा एक तरी दिवस तुम्ही पाहिला आहे का? या ठिकाणी एकदा तरी दुष्काळाच्या संदर्भात तरी वाक्य काढलाय तुम्ही बघितलंय का? एकदा तरी शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनच्या संदर्भात एक वाक्य त्यांच्या तोंडून निघालेलं तुम्ही ऐकलंय का? कारण यांच्याकरता सरकार हे दलाली खाण्याचा धंदा आहे, यांच्याकरता सरकार सामान्य माणसाचं काम करण्याकरता नाही आहे. आमच्या मोदीजींनी सांगितलं आपल्याला या ठिकाणी सेवक म्हणून काम करायचं आहे. अरे नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान देशामध्ये काम करत असताना 24 तास सामान्य माणसाचा विचार करतात, सामान्य माणसाकरता काम करतात, सामान्य माणसाकरता योजना करतात, त्याच्या पाठीशी उभे राहतात, त्याच्या घराचा विचार करतात, त्याच्या परिवाराचा विचार करतात, त्याच्या बालबच्चाचा विचार करतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज एवढे सगळे लोक या ठिकाणी जे जमलेले आहेत, प्रशांत बंब तुम्ही तोच विचार या ठिकाणी एक सेवक म्हणून या सामान्य माणसापर्यंत योजना पोहोचवण्याकरता केलाय. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या सगळ्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या जनता जनार्दनाचं, आमच्या मायबापाचं या ठिकाणी मनापासून आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आणि अशीच आपली सेवा आम्ही आजन्म करत राहू, सत्ता असो का नसो आम्ही आपल्या सेवेत सदैव या ठिकाणी राहू, एवढंच आश्वासन देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.